आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 6 इंच झाली आहे. आता मगरमच्छ कॉलनीच्या शेवटच्या गल्लीत पुराचं पाणी आले आहे, तर अरवडे प्लॉट, सूर्यांशी प्लॉट, कर्नाळ रोड वरील घरंही पाण्याखाली गेली आहेत. पाणी आलेल्या सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनीत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन नागरिकांना आवाहन केले आहे, तर अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्त यांच्याशी खास बातचीत केली आहे मुख्य संपादक राजेंद्र कांबळे यांनी. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग अजून सुरूच आहे, त्यामुळं सांगलीतील कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 40 फूट 6 इंच या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि आपण बघू शकत असाल की आता मगरमच्छ कॉलनीच्या 5व्या गल्लीमध्ये या ठिकाणी पाणी यायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या टीमचं पूर्ण या ठिकाणी लक्ष आहे आणि स्वतः महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आले आहेत. सर, काय सांगाल आता सांगलीच्या शहरातील कोणकोणत्या ठिकाणी पाणी आहे? बऱ्यापैकी जे 4 दिवस अगोदर पाणी होता त्याचप्रमाणे आत्ता सूर्यवंशी प्लॉट, दत्त प्लॉट आणि कर्नाल रोड आणि त्याचप्रमाणे मगरमच्छ कॉलनीचे शेवटचे गल्लीपर्यंत आता पाणी आलं आहे. सर्व प्रकारचे इव्हॅक्युएशन झालेलं आहे, पण मला वाटतं नागरिकांना अजून सतर्क राहण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारचा रिस्क घेण्याची शक्यता नाहीच आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा हानी होऊ नये म्हणून आपल्याला प्रशासनाचा सहयोग आणि सहकार्य केलं आहे. आपण या ठिकाणी बघतो की उमऱ्याला पाणी लागलं तरीही लोक या ठिकाणी घर सोडायला तयार नाहीत. मोठ्या प्रमाणात पाणी वाढलं तर याचा परिणाम पूर्ण जीवितहानीवर होऊ शकतो. त्या प्रकारे तुम्ही काय कशाप्रकारे या ठिकाणी लोकांना आवाहन करणार? यामध्ये जिल्हा प्रशासन संयुक्तपणाने कारवाई करत आहे. आता बऱ्यापैकी लोकांनी घर सोडलं आहे, सहमतीने सोडलं आहे आणि जवळजवळ 400-550 लोकं अजून निवारा केंद्रात स्वतःच्या घरी किंवा शासकीय निवारा केंद्रात आहेत. तरी पण थोडाफार लोकांच्या लोकं दिसत आहे की ते पाण्याचे पाणी असतानासुद्धा त्याच्या घरी किंवा दुकानात आहेत. त्यांच्यासाठी कारवाई करण्यासाठी आता आमच्या फायर डिपार्टमेंट, आपत्ती डिपार्टमेंट आणि संबंधित पोलीस विभागांनाही सूचना देण्यात आलेली आहे. एक लवकरात लवकर पुढच्या 15 मिनिटात त्यांनासुद्धा इथून काढून सेफली त्यांना निवारा केंद्रात स्थलांतरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की सांगली शहरात पाण्याची पातळी वाढते आहे कृष्णा नदीची, दुसरीकडे राज्यात हवामान खात्यानं या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तुम्हाला कशा प्रकारच्या सूचना वरून आलेल्या आहेत? आम्हाला लोकांना कुठल्याही प्रकारची जीवनहानी किंवा उत्पन्नहानी किंवा कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी लॉस व्हायला नको अशी सूचना आहे. त्याबद्दल काहीच करायचे असेल तरी प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे आहे. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन संयुक्त कारवाई करत आहे. आम्ही सध्या 45 पर्यंतसुद्धा पाणी आला तरी आमची पूर्ण तयारी आहे आणि त्याप्रमाणे जसे जसे पाण्याची पातळी वाढते आहे तसं तसे आमची तयारी आणि सुसज्ज प्रशासन आम्ही राहत आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की हे होते शुभम गुप्ता साहेब. या ठिकाणी पूर्णपणे महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, कोणतीही आपत्ती किंवा संभाव्य पूर परिस्थिती किंवा महापुराची जरी परिस्थिती निर्माण झाली त्याला मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे, सांगली.